पाहूया काही सविस्तर बातम्या. पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या हिंसाचारात चितमणी दिल्याच्या आरोपावरून अटक झालेला शोमा सेन यांना नागपूर विद्यापीठानं धक्का दिलाय. शोमा सेन या इंग्रजी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यापूर्वीपासून माओवादी विचारांशी जुळल्या असून भीमा कोरेगाव येथे 5 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. या तपासात पोलिसांनी रिपब्लिकन पॅथरचे सुनील ढवळे यांच्यासह सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना 6 जून रोजी अटक करण्यात आली होती. शोमा सेन यांच्या अटकेनंतर कुलगुरू डॉक्टर सिद्धांत काणे यांनी कायदेतज्ञांच्या मत मागवले होते. या आधारे विद्यापीठाने आता शोमा सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. या संबंधात आपले प्रतिनिधी विजय दिघे हे अधिक माहिती देतील. विजय, काय सांगशील? विजय, काय माहिती सांगशील?